हर्षवर्धन बंधूंनो, पुन्हा एकदा मी विजय कुमार तासगाव यशागुरु लॅब आपला जो संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कमीत कमी खर्चात द्राक्ष शेती करण्याचा जो आपला प्रयास चालू आहे त्या प्रयासाला आपण सर्वजण साथ देत आहे, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. यंदा खरड छटणी जी आपण कमीत कमी खर्चात ट्रेनिंग घेऊन करायचा प्रयत्न केला, त्यासाठी जो आपण खर्च अंदाजे दिला होता तो 11 ते 12 हजार रुपये पर्यंतचा, त्याही अनेक बागायतदारांनी कमीत कमी खर्च म्हणजे अगदी 5 ते 5.5 हजार रुपये पर्यंत खर्च बागायतदारांनी आणला, एकही खूप अभिनंदन त्याचं. आणि माझ्याही पुढे तुम्ही जाऊन काम करताय कमीत कमी खर्चातलं, त्याबद्दल आपला खूप अभिमानही वाटतोय आणि एक आदर्शवत द्राक्ष शेती करण्याचा प्रयत्न करताय, खूप चांगली गोष्ट आहे. यंदा टिल्ट विषयी सुरुवातीच्या काळात बरेच लोकांची फोन आले आणि आपण जो चार्ट दिला त्या चार्टमध्ये आपण 100 लिटर पाण्यासाठी 50 ml टिल्ट फवारणीसाठी दिलं आणि बऱ्याच बागायतदारांचे किंवा बऱ्याच द्राक्ष काम करणाऱ्या लोकांची मतं अशी आली की टिल्ट जास्त होत आहे आणि इतकं टिल्ट मारलं तर काही लोकांनी तर त्या मुळांचे फोटो दाखवले की वर टिल्ट मारलं की खाली मुळ्या असं कमी होतात असं बी काही काही जणांनी फोटो पाठवले. बागायतदार बंधूंनो, ज्यावेळी आपण एखादी गोष्ट युट्यूबवर किंवा फेसबुकवर किंवा आपण एखादी गोष्ट जाहीररित्या सांगतो त्यावेळी त्याच्यात पाठीमाग बऱ्यापैकी अभ्यास केलेला असतो, तपश्चर्या झालेली असते आणि त्यातलाच एक परिपाक बागायतदारांना त्याचा फायदा व्हावा म्हणून आपण ही गोष्ट आपणाशी सर्वांशी शेअर करत असतो. यंदा आपण 100 लिटर पाण्याला 50 ml टिल्ट फवारलं. ट्रायकोसोल झोल गटातील हे जिब्रॅनिन लेवल वेलीथी कमी करण्याचं एक औषध आहे आणि त्याचा फायदा इतका चांगला झाला की आपण सर्व बागायतदार बघताय की पानाचा आकार खूप चांगला खूप कमी राहिला. ज्यांनी नेहमीप्रमाणे टिल्ट तरी दिलं किंवा टिल्ट दिलं नाही अशा बागायतदारांची एक 10 ते 15 पानं आपण वेट केली आणि ज्यांनी टिल्ट दिलं अशा बागायतदारांची 10 ते 15 पानं आपण वजन केली तर दोन्हीच्या वजनात मोठी तफावत दुप्पट इतपत ती आढळली. म्हणजे समजा याचं वजन जर आपण 50 ते 60 ग्रॅम पकडलं तर ते 25 ते 30 ग्रॅम पर्यंत वजन झालं. म्हणजे झाडाचा हेल्दीपणा किती वाढला, त्याचवेळी पानांची जाडी वाढल्यामुळे काय झालं, डाऊनी किंवा भुरी किंवा करप्यासारखे जे छोटे छोटे जे आपल्या बागेत जे रोग येत आहेत, छोटे नाहीत मोठे रोग आहेत, हे जे रोग येत आहेत त्याचा अटकाव चांगल्या पद्धतीने झाला. त्याचवेळी बागेला काळकी चांगल्यामुळं आपण जी वेगवेगळ्या प्रकारची संजीवका फवारत होतो त्याची अत्यंत चांगल्या पद्धतीच्या फवारणी आपण टाळल्या गेल्या. ह्यात एक सगळ्यात मोठा फायदा असा झाला की सनलाईट चांगली ऍब्सॉर्ब झाली आणि जो डोळ्यावर दिवसातला 2 ते 2.5 तास जे ऊन पडणार होतं ते 2 ते 2.5 तास ऊन डायरेक्ट त्या प्रोटीन मासवर म्हणजे डोळ्यावर पडलं. म्हणजे त्यानंतर खुड्यातून जे घड बाहेर निघायला लागले, जो समज होता लोकांचा की काही बागायतदारांचा की टिल्ट एवढ्या क्षमतेनं फवारल्यामुळं बागेत गर्भनिर्मिती होणार नाही, तर तो समज सुद्धा बाजूला गेला आणि प्रचंड घड खुड्यातून बाहेर पडायला लागले. म्हणजे बागेत सूक्ष्मघड निर्मिती झालेली आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. आपण प्लॅनिबिकच्या बाबतीत असेल, इथेलच्या बाबतीत असेल, बोर्डोच्या बाबतीत असेल, ह्या सगळे जे वेगवेगळे जे प्रयोग केले आणि ते बागायतदारांनी त्यात अत्यंत चांगला पैसा आपला वाचला. मी धन्यवाद देण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ केला की आपण सर्वजण जो आपल्या यश ऍग्रो लॅब तासगाव वर जो विश्वास ठेवताय आणि त्या विश्वास ठेवून जे आपण कमीत कमी खर्चात जी द्राक्ष शेती करायचा प्रयत्न करतोय त्याबद्दल आपलं खूप खूप आभार, आपलं अभिनंदन आणि आपलं धन्यवादही. बागायतदार बंधूंनो, असाच विश्वास आपल्या यश ऍग्रो लॅबवर ठेवा. नक्की त्या विश्वासास पात्र राहण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करायचा प्रयत्न करेन. मी आणि आमची सर्व टीम आपली जे इतर उत्पादनं आपण जे वापरताय ते उत्पादनांचा दर्जा सुद्धा आपण आम्हाला वेळोवेळी सांगायचा प्रयत्न करता करा. त्यात जर काय अजून जर उणीवा असतील तर त्याही सांगा, म्हणजे त्या देताना आपल्याला पुढच्या हंगामात
जे वाय पॉवर असेल, क्लासिक असेल, खास बेदाण्यासाठी आपण जे इमेन्स दिलं ते असेल, इतर मायक्रोन्यूट्रंट असतील, त्याचा दर्जा जर आपल्याला कमी जास्त वाटत असेल नक्की मला फोन करून सांगण्याचा प्रयत्न करा. आपण पुढच्या वेळी त्यात अजून सुधारणा प्रयत्न करण्याचा नक्की प्रयत्न करू. बागायतदार बंधूंनो, खूप प्रेम दिलंय, असंच प्रेम देण्याचा नेहमी प्रयत्न करा आणि त्या प्रेमास आणि त्या विश्वासास पात्र राहण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. पुन्हा एकदा विनंती करतो की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.